तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, ना सरकार ना त्यो जरांगे. तर माझा तुम्हाला सांगतो म्हणजे मिशीवरला एक केस बी नाही देऊ. हा जरांगे ऐकून कुठला आहे तो? तुमच्या शिवशेजारचा आहे, आपल्या समाजाच्या इराल तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काय केलेलं आहे कसं केलेलं आहे. पण समाजाने जे डोक्यावर घातलाय बर का, जेव्हा त्याने असा सामने यावा अगदी कधी कपडे काढून ते सांगत आहे कुस्ती खेळण्याची. हो त्याचे लेकरे आपल्या ताटातलं खातो. तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, ना सरकार ना त्यो जरांगे. तर माझा तुम्हाला सांगतो म्हणजे मिशीवरला एक केस बी नाही देऊ. जय ओबीसी, जय ओबीसी, ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा. धन्यवाद सगळ्याला, कारण मी काही एवढा पक्का नाही आहे बोलण्याला, पण तरी थोडंफार मला फक्त बोलता येतं जरांगे करता, मला काही दुसऱ्या करता बोलता येत नाही. आपले उपोषण करते नवनाथ आबा, लक्ष्मण हाके साहेब, सर्वांची जी आज मला हे जे पाहिलं ना माझं गणगोत, तर एक मला असं वाटायला लागलंय की खरोखरच आज ओबीसी समाज एकजुटीनं आणि एक विचाराने, जसं समजा आपली भावना आज जितकी दाखवली तुम्ही तितकी आपल्याला गरज आहे या गोष्टीची. कारण ते तीन बऱ्या सांगते ते एक माकड आलेलं आहे ना आपल्या महाराष्ट्रात कुठून तरी, ते माकड तीन बऱ्या सांगतं की बा लेकर 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 हे बाकीचे काय दिसते त्याला, हे काही वेगळे दिसते का? त्याचे लेकर आपल्या ताटातलं खातो. अहो पुन्हा सांगतो मी आमकं झालं मी तमकं झालं, हे बंद करण्याचं काम हे तुम्हा लोकांचं आहे आमचं नाही. आम्ही आज प्राण हे तुमच्याकरता अगदी याच्यावर लावलेलं आहे. आमचे जरी प्राण गेला तर आम्ही मागं पाहत नाही, पण तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, ना सरकार ना त्यो जरांगे. तर माझा तुम्हाला सांगतो म्हणजे मिशीवरला एक केस बी नाही देऊ. हा जरांगे ऐकून कुठला आहे तो? तुमच्या शिवशेजारचा आहे, आपल्या समाजाच्या इराल तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काय केलेलं आहे कसं केलेलं आहे. पण समाजाने जे डोक्यावर घातलाय बर का, जो त्या समाजाने डोक्यावर घातलाय तो त्याला तर चावलाय तो समाजालाच चावलाय. आपल्याला चावायला निघला पण आपण एवढे सोपे नाही चावायला. त्याला मी एकटाच भरपूर झालो त्या जरांग्याला, बाकीचे तुम्ही तर आहेत पाठीमागे. हा त्याच्या स्वतः करता कवा त्याने असा सामने यावा अगदी कधी कपडे काढून त्या संघ तयारी कुस्ती खेळण्याची. हो तो काय बाकी ज्याला दाट्या देतोय याला दाट्या देतोय त्याला दाट्या देतोय भुजबळ साहेबाला दाट्या देतोय. अरे तू भुजबळ साहेबाला काय दाट्या देतो? बटुळे संघाची म्हणा एक बार लढायला. हा भुजबळ साहेबाचा विषय सोडून द्या. हा ते तर इतक्या लेवलला कवा जायचास काय जायचास इतक्या लांब कवा तुला पावसायचा. पण तू तो शेजारी आहे शिवशेजारी आणि शिवशेजारून त्याला मागा आपण चॅलेंज केलेलं आहे. गेवरेत उभा राहाय किंवा घनसांगीत उभा राहाय तुझ्याकरता कवा जिंदा पाहिजे. मी एकटा त्याला भरपूर आहे. फक्त तुमची साथ आणि एकजूट होणं महत्वाची आहे. जर आपण ओबीसी समाजाने नाही दाखल तर त्यो माकड जे आहे तर माकड ह्या झाडावून त्या झाडावर उड्या मारत रवरवू. हे झाड बंद करण्याकरता तुमची सगळे सर्व समाजाची अति गरज आहे. अति एकजूट होणं महत्वाची आहे. एवढीच दोन शब्द बोलतो आणि माझे दोन शब्द संपले. धन्यवाद बाबा. तर मंडळी हे होते वडीगोद्रीचे बटुळे बाबा. भटुळे बाबा यांचे असंख्य व्हिडिओज हे सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल आहेत. भटुळे हे ओबीसी कार्यकर्ते आहेत. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचं उपोषण ज्यावेळेस वडीगोद्री या ठिकाणी सुरू होतं त्यावेळेस या उपोषणामध्ये खांद्याला खांदा लावून सहकार्य करणारे हे भटुळे आहेत. भटुळे यांच्यासोबत आपण अनेकदा संवाद साधलेला आहे. सर्वप्रथम ज्यावेळेस आपण संवाद साधला होता त्यावेळेस भटुळे यांच्या वक्तव्यांवर प्रचंड मोठा गदारोळ महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला होता.
आणि त्यानंतर बटुळे यांना मानणारा एक वर्ग या ओबीसी समाजामध्ये ओबीसी समुदायामध्ये निर्माण झालेला होता. ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद होता त्याच पद्धतीनं बटुळे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मराठा समाजातील बांधवांकडनं बटुळे यांचा समाचार घेतला गेलेला होता आणि त्याच पद्धतीनं तशाच ताकदीनं ओबीसी बांधव देखील बटुळे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेले होते. बटुळे यांनी केलेली वक्तव्य आणि त्यांना मिळालेलं समर्थन हे आता इतक्या मोठ्या प्रमाणात पोहोचलेलं आहे की बटुळे हे आता ओबीसी मेळाव्याचे जे स्टेज आहेत त्या स्टेजवरनं बटुळे बाबा हे बोलत आहेत. तर मंडळी, बटुळे हे बोलत असताना जरांगे यांच्यावरती त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे. जरांगे हा आहे तरी कोण असं बटुळे म्हणाल्यात. जरांगे माया केसाच्या मिशी बराबर भी नाही असं देखील ते म्हणाल्यात. बरं, याला आपणच मोठं केलेलं आहे असं देखील बटुळे म्हणालेले आहेत. आणि त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना चॅलेंज देखील केलेलं आहे. आपण एकटेच तुला उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत असं बटुळे म्हणालेले आहेत. भुजबळ आणि मोठ्या नेत्यांना बोलणं तू सोड, आम्ही तुला बोलण्यासाठी एकटेच समर्थक आहोत किंवा एकटे समर्थ आहोत असं चॅलेंज पुन्हा एकदा बटुळे यांनी मनोज जरांगेंना केलेलं आहे. आपण कपडे काढून कुस्ती खेळण्यासाठी तयार आहोत असं देखील बटुळे यावेळेस त्यांच्या भाषणात म्हणालेले आहेत. तर भुजबळ आणि इतर ज्येष्ठ मंडळींना बोलणं हे मनोज जरांगेंनी सोडावं, आपणच मनोज जरांगेंना उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत अशा आविर्भावात आज झालेल्या चकलंबा या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमामध्ये बटुळे बोलत होते. बटुळे यांनी जरांगे यांना माकड अशी उपमा दिली आहे. माकड जसं या झाडाहून त्या झाडावर उड्या मारत आहे तसं हे माकड आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मंडळी, बटुळे हे वडीगोद्री या ठिकाणचे रहिवासी आहेत. काही काळ ते मनोज जरांगे यांच्या शेजारी राहत असल्याचं त्यांनी मागच्या काही व्हिडिओजमधनं सांगितलं होतं. मनोज जरांगे हे पूर्वी कसे होते, ते काय करत होते, ते कशा पद्धतीनं आंदोलन करते झाले, त्यांची सुरुवातीची मागणी काय होती, आम्ही त्यांच्या सोबतच होतो परंतु त्यांनी जशी मागणी बदलली तसे आमच्यावरतीच ते आता उलटायला लागल्यात असं बटुळे आणि त्यांचे इतर सहकारी जे वडीगोद्रीचे रहिवासी आहेत ते सांगतात. तर मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावयाची अशी आहे की वडीगोद्री या ठिकाणचे जे ओबीसीचे बांधव आहेत ते ओबीसीचे बांधव ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांची विराट अशी रेकॉर्ड ब्रेक कोट्यावधींची जी रॅली सभा जी झाली होती या सभेसाठी मदत करणारे या ओबीसी आंदोलनातीलच काही मंडळी होते आणि ही मंडळी त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देत होते. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे पाटील यांची त्यावेळेसची मागणी ही वेगळी होती आणि आताची त्यांची मागणी ही वेगळी आहे. मनोज जरांगे पाटील हे गोदापट्ट्यातील मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी लढा उभा केला होता. परंतु जसं त्यांची लोकप्रियता वाढत गेली त्यांनी तो विषय सोडून दिला. जे आरक्षण मराठा समाजाला 10% देण्यात आलेलं आहे ते आरक्षणसुद्धा जेव्हा मनोज जरांगेंनी नाकारलं आणि आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे ही भूमिका ज्यावेळेस मनोज जरांगेंनी घेतली त्यावेळेस मनोज जरांगेंचे कधी काळी समर्थक असलेले हे ओबीसीचे कार्यकर्ते आता मनोज जरांगेंच्या विरोधात बोलताना दिसू लागलेले आहेत. त्यापैकीच एक हे बटुळे बाबा देखील आहेत. तर अशा पद्धतीनं आज झालेल्या चकलंबा या ठिकाणच्या सभेमध्ये बटुळे यांनी हे बोललेले आहेत आणि ते
तुमच्यापर्यंत या माध्यमातनं आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.